लोकसभा निवडणुकीचा निकाल आठवडाभर येऊन ठेपलाय. सर्व उमेदवारांनी पक्षांनी आपापले आकडेमोड करून निकालाचे आडाके बांधले आहेत. यामध्ये आपल्या किंवा मित्रपक्षाच्या कुणी फितुरी केली असेल, कुणी दाखवायला एक आणि करायला भलतच असं केलं असेल, किंवा कुणी अगदी थेटच विरोधात काम केलं असेल, असं बऱ्याच ठिकाणी झालंय. जुने स्कोर सेटल करण्यासाठी असू दे किंवा स्वतःचं राजकीय करिअर बनवण्यासाठी अशा पद्धतींचा अवलंब केला गेलाय एवढं नक्की. आज आपण माहितीच्या 9 जागांवर कुणी काम केलं नसेल, छुप्या पद्धतीने का होईना विरोधी उमेदवाराला मदत केली असेल अशा 10 मतदारसंघांची माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडई महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी हे मुख्य पक्ष, तर राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी, आठवले गट, रयत क्रांती संघटना हे इतर पक्ष सहभागी होते. जागावाटपात भाजपच मोठा भाऊ असेल हे गणित आधीच ठरलं होतं. त्यानुसार अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर करताना भाजपचं म्हणणं वरचं ठरल्याचं पाहायला मिळालं. लोकांची अधिकची नाराजी ओढावून न घेण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे, अजित पवार, महादेव जानकर यांना समाधानकारक जागा देण्यात आल्या. मात्र असं झालं असलं तरी मित्रपक्षातील अंतर्गत नाराजी लपून राहिली नाही. काहींनी अवघडपणे तर काहींनी छुप्या पद्धतीने महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध काम केलं. नाशिकच्या जागेवर छगन भुजबळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हेमंत गोडसे यांचं काम केलं नसल्याच्या चर्चा आहेत. गोडसे यांच्याकडून मागील 2 लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्याची हीच वेळ आहे असं समजून कार्यकर्त्यांनी राजाभाऊ वाजे यांना मतदान केलं. तिकीट वाटपाला वेळ लागत असल्यानं आणि आपल्याला उमेदवारी मिळत नसल्यानं भुजबळ आधीच नाराज होते, त्यामुळे त्यांनीही गोडसे यांच्या प्रचारात लक्ष दिलं नव्हतं. साहजिकच ही निवडणूक गोडसेंसाठी कठीण गेली. माढा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील कलह बराच जुना आहे. दोघांच्यातून विस्तवी जाणार नाही अशीच परिस्थिती आहे. असं असताना देवेंद्र फडणवीस यांनी खासदारकीसाठी पुन्हा रणजितसिंह यांनाच तिकीट दिलं. तिकीट देण्याआधी आणि दिल्यानंतर सुद्धा रामराजे यांनी हा निर्णय बदलण्याची मागणी फडणवीस यांच्याकडे केली. मात्र ही मागणी मान्य न झाल्यानं रामराजे निंबाळकर यांनी रणजितसिंह यांचं काम न करण्याची थेट भूमिका घेतली. त्यांचे जुने सहकारी असलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मागे त्यांनी ताकद उभी केली. त्यांच्या या भूमिकेमुळे रणजितसिंह नक्कीच अडचणीत येऊ शकतात. याशिवाय सांगोला भागातील दीपक साळुंके या अजित पवार गटाच्या नेत्यानं सुद्धा रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात काम केल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेली आहे. सातारा लोकसभेच्या जागेवर भाजपच्या उदयनराजे भोसले यांना त्यांच्यावर नाराज असलेल्या मित्रपक्षातील नेत्यांना प्रचारात आणण्यासाठी अक्षरशः घाम गाळावा लागला. अजित पवार, मकरंद पाटील हे अगदी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ऍक्टिव्ह नसल्याचं चित्र मतदारसंघातील लोकांनी अनुभवलं. एरवी उदयनराजेंची भेट घेण्यासाठी लोकांना जलमंदिर पॅलेस गाठावं लागतं. निवडणूक काळात मात्र मित्रपक्षाच्या नेत्यांच्या घरी कार्यक्रमात जाऊन पाठिंबा मिळवण्यासाठी उदयनराजेंना प्रयत्न करावे लागले. उदयनराजेंच्या प्रचारासाठी मतदानाच्या 3 दिवस आधी अजित पवारांनी वाईत सभा घेतली. त्यानंतर मकरंद पाटीलही सक्रिय झाले. मात्र वाईतील कार्यकर्त्यांनी आबा विधानसभेला तुमच्याशिवाय कुणी नाही, आता मात्र तुतारी वाजू द्या म्हणत मकरंद आबांना स्पष्टपणे संदेश दिला. त्यामुळं मकरंद आबांच्या समर्थनातील बहुतांश मतं ही उदयनराजेंच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. नांदेडच्या जागेवर वसंतराव चव्हाण यांना महायुतीमधील शिंदे गटाचे बालाजी कल्याणकर आणि अजित पवार गटाचे प्रदीप जाधव, सुनील कदम यांनी मदत केल्याच्या चर्चा मतदारसंघात रंगल्या. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विरोधात असलेली नाराजी हा या तिघांचा समान दुवा. यापैकी काही नेते हे दिवसा चिखलीकर यांच्या सभेत दिसायचे, मात्र रात्रीच्या वेळी चिखलीकर यांना मतदान करू नका असा संदेश लोकांमध्ये पोहोचवायचे अशी माहिती विशेष भरीच्या टीमला स्थानिक लोकांकडून मिळाली आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याचंही इथल्या बऱ्याच लोकांना, कार्यकर्त्यांना पटलेलं नसून त्याचा फटकाही भाजप उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या जागेवर नारायण राणे यांना तिकीट मिळालं. मूळ शिवसेनेची असलेली ही जागावाटपात भाजपकडे गेली. स्वतः राणेंनी केंद्रात जॅक लावून हे तिकीट स्वतःकडे घेतलं. त्या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या किरण सामंत यांना त्यामुळे धक्का बसला. निवडणूक लढवायची तयारी करूनही संधी न मिळाल्यानं ते नाराज झाले. किरण हे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांचे बंधू. या प्रसंगानंतर किरण सामंत यांनी मतदारसंघातून लक्ष काढून घेतलं. प्रचाराच्या शेवटच्या 2-3 दिवसात ते गायबच असल्याचं स्थानिक पत्रकारांकडून समजलं. सामंत आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेतील जुने सहकारी विनायक राऊत यांचं काम केलं असेल तर ही निवडणूक राणेंसाठी कठीण असेल एवढं नक्की. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या राम सातपुते यांचा सामना काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्याशी झाला.
सोलापूरमध्ये धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा भरपूर प्रयत्न झाला. काँग्रेसला मत म्हणजे हिंदू विरोधी मुस्लिमांना मत असं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांनी केला. या सगळ्या गोंधळात राजन पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यानं नेमकं कोणाचं काम केलं याविषयी शंका आहे. राजन पाटील यांचे सुशील कुमार शिंदे यांच्याशी चांगले संबंध आहेत, शरद पवार यांच्याशीही त्यांचे सौहार्दाचे संबंध राहिले आहेत. असं असताना ते भाजप उमेदवाराचा प्रचार करताना बऱ्यापैकी व्होकल होते, म्हणजेच दिसण्यापुरतं तरी ते भाजपचं काम करत होते. मात्र त्यांनी कार्यकर्त्यांना प्रणिती यांचं काम करण्याच्या सूचना दिल्याच्या चर्चाही मतदारसंघात आहेत. तसं असेल तर प्रणिती शिंदेंना या मतदारसंघात किमान 10-15 हजारांचं लीड राजन पाटील अप्रत्यक्षपणे मिळवून देतील. जालन्याच्या जागेवर भाजपचे रावसाहेब दानवे हे विद्यमान खासदार निवडणूक लढवत होते. त्यांना काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी चांगली लढत दिली आहे. मनोज जरंगे पाटलांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाची युद्धभूमी म्हणून जालना जिल्हा ओळखला जातो. या ठिकाणी जरंगे पाटलांनी अप्रत्यक्षपणे दानवे यांच्या विरोधात मतदान करण्याचा संदेश लोकांना दिला होता. फडणवीस यांच्या विरोधात असलेली त्यांची नाराजी हे त्यामागील मुख्य कारण. अशातच मंगेश साबळे यांनी अर्ज भरल्यानं मतविभाजनाचा धोका वाढला. या व्यतिरिक्त अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांचं काम केलं का याविषयी शंका आहेत. या दोघांमध्ये अधेमध्ये भांडण होत राहतात, नंतर त्यात समझोतेही होतात. मात्र दानवे लोकसभा निवडणूक जिंकतात आणि खोतकर विधानसभा निवडणूक हारतात ही गोष्ट कार्यकर्त्यांना पटत नव्हती. याचाच विचार करून खोतकरांच्या कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या विरोधात काम केल्याच्या चर्चा आहेत. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विरोधात अँटी इनकम्बन्सीचं वातावरण होतं. त्याला जोड मिळाली शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची. शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी या भागात अनंत गीते यांचंच काम केल्याच्या चर्चा आहेत. याशिवाय रायगड भाजपमधील नेत्यांनीही सुनील तटकरे यांच्या विरोधातच काम केल्याची खात्रीशीर माहिती आहे. प्रशांत ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी अनंत गीते यांनाच मदत केल्याच्या चर्चा रायगडमध्ये मतदान कालावधीत रंगल्या. याचा फटका सुनील तटकरे यांना बसू शकतो. अमरावतीच्या जागेवर नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानं शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ नाराज होते. त्यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ यांनी त्यांच्या पद्धतीने कार्यकर्त्यांना नवनीत राणा यांच्या विरोधात काम करण्याच्या सूचना दिल्या असं स्थानिक कार्यकर्ते सांगतात. याशिवाय महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या प्रहारच्या बच्चू कडू यांनी दिनेश बुब हा उमेदवारच थेट राणांच्या विरोधात दिला. यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणी वाढल्या. आता प्रहारच्या मतविभाजनाचा आणि अडसूळ यांच्या नाराजीचा फटका नवनीत राणांना किती भागात पडेल याचा निकाल 4 जून रोजी समजेलच. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, या 9 मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराची गेम मित्रपक्षाकडूनच होईल असं वाटतंय का? तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.